राम राम मंडळी, ओळखलं का मला? मी कोण, माझं नाव काय, गाव काय, मी कसा राहतो, कुठे राहतो, काम काय करतो आणि कशासाठी करतो? जाऊ द्या, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी एकदा बघा की तुम्हालाही आमची ओळख सापडली तर आम्हालाही सांगा। मी एक सुशिक्षित ऊसतोड कामगार, म्हणजे तसं मी शिकलेलो पण बेरोजगारीच्या जाळ्यात अडकलेलो। आर्थिक अडचणी, कौटुंबिक प्रश्न लक्षात घेऊन काही काळ हातात कोयता घेऊन या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटलं। पण हे प्रश्न कमी अन्न सुटणारे कोडे जास्त वाटू लागले। या 3-4 वर्षात यातून बाहेर निघण्याचा खूप प्रयत्न केला पण आता बाहेर निघण्याचा रस्ताच विसरून गेलो। हे आमचे शस्त्र आणि शासन, जेव्हा सकाळ सकाळी सारं जग साखर झोपेत असत ना तेव्हा मी बैलगाडी हाकत रस्त्याने चाललेलो असतो। थंडी वाऱ्यात आणि उन्हातानात राहावं लागतं। या थंडी गाऱ्यानं काय बी फरक पडत नाही पण आयुष्यात पडलेले उन्हाचे चटके जाणवतात। पोटाची आग विझवण्यासाठी, टिचभर खळगी भरण्यासाठी जगण्याशी संघर्ष करत जगावं लागतं। नरड्याला पडलेली कोरड बुजवण्यासाठी दूरवरून पाणी आणावं लागतं। पण त्या पाण्यानं नरड्याला पडलेली कोरड तशीच राहते कारण आयुष्यातच दुष्काळ पडलाय। कणकीसारखं आयुष्य तिंबलं जातं, मळलं जातं, भाकरीसारखं जाळावर भाजलं जातं। कधीतरी सुख मिळेल याच आशेपोटी जगावं लागतं। दूर दूर आमचे बैल चालतात आमच्या भविष्याचा रस्ता शोधण्यासाठी। दररोज एवढं चालूनही वाट मात्र तेवढीच दिसते। पुन्हा डोक्यात विचार येतो, हातपाय जर नाही हलवले तर खायला काय देव देतो? डोक्यात असा विचार आला, डोळ्यातील सारे स्वप्न घेऊन गेला, उरले ते फक्त अश्रूच। मग मनाशी पक्क ठरवलं, काय बी झालं तरी हे जगणं आपल्याला स्वीकारावं लागेल। काळजात लागलेली आग विझवावी लागेल, नाही सगळं केलं तर माझं कसं भागेल? मुलाबाळांना सोबत घेऊन सारं कुटुंब या धंद्यात आलो। लहान तहाने लेकर पाल्यापाचोळ्यात झोपवायचे, खेळते बागडते लेकर उसाच्या मोळ्यावर बसवायचे। दिवस उगवल्यापासून अंधार पडेपर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत
एका उसापासून गाडीचा पूर्ण माल होईपर्यंत हातापायांना थकवा येईपर्यंत एवढं अपाट कष्ट करायचं आणि एवढं दुःख कसं पचवायचं। पण त्याचबरोबर माणूस म्हणून आमचंही माणूसपण मान्य करा। आम्हालाही जीव आणि जीवन आहे। काम हे कामच असतं, ते मन लावून प्रामाणिकपणे करायचं असतं, त्याबद्दल आमची कसलीही तक्रार नाही। पण त्याचबरोबर आमच्या काही गरजा लक्षात घ्या। आमची राहण्याची व्यवस्था, मुलाबाळांचे शिक्षण, कामाच्या मोबदल्यात मिळणारी मजुरी, आम्हाला ज्या सुविधा मिळतात त्यात प्रत्यक्ष आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। वेळ मिळालाच तर शासन, साखर सम्राट आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पण यावर नक्की विचार करा। तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ ऊसतोड कामगार महामंडळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा।